पुढची एक धक्कादायक बातमी आहे. सातऱ्यातील आनेवाडी टोल नाक्यावर गोळीबार झाला आहे. टोलचे पैसे देण्याच्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या वादावादीमध्ये तब्बल 7 राऊंड फायर झाल्याचं सांगण्यात येत आहे, तर 1 जण यामध्ये जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत, पण गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. गोळीबार केलेली वाहने पुण्याच्या दिशेला गेल्याचं सीसीटीव्ही मध्ये कैद झालं. त्याच पद्धतीने आता पोलीस पुढील तपास करत आहे, पण टोल नाक्यावर अशा पद्धतीने गोळीबार झाल्यामुळे नागरिकांची सुरक्षा रामभरोसे आहे असंच म्हणायला हवं. दरम्यान या घटनेमध्ये काही हल्लेखोर हे नामचीन गुंड असल्याचं सांगण्यात येत आहे, तर सीसीटीव्ही मध्ये दिसल्याप्रमाणे आरोपींच्या शोधासाठी पोलीस आता पुण्याच्या दिशेने रवाना झालेत. या गोळीबारामध्ये टोल नाक्यावरील एक कर्मचारी जखमी झाला आहे, त्याच्यावर नजीकच्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर गोळीबार करणाऱ्या या कारमध्ये 4 ते 5-6 जण असल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली आहे.